वीरूर गाड़े गांव की महिलाओं की मदद से गढ़चांदूर पुलिस ने लाखों के शराब का जखीरा जब्त किया। वीरूर गाड़े गांव की महिलाओं की मदद से गढ़चांदूर पुलिस ने पकड़ा लाखों के शराब का जखीरा। चंद्रपुर जिला शराबबंदी के बावजूद भी धड़ल्ले से अवैध शराब की बिक्री शुरू है। कई महिलाएं इस व्यवसाय से जुड़ी हैं, तो कई अपने जिंदगी की बाजी लगाकर शराबबंदी हेतु कार्य करती दिखाई दे रही हैं। ऐसी एक घटना गढ़चांदूर पुलिस थाना क्षेत्र में आने वाले वीरूर गाड़े गांव के सामने आई है। यहां की क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले संघर्ष समिति की महिलाओं ने कल मंगलवार की रात करीब 8 बजे के दरमियान वनी से गढ़चांदूर की ओर जा रही एक सफारी गाड़ी को रोककर तलाशी ली, तो उसमें देशी शराब की पेटियां दिखाई दी। गाड़ी छोड़कर भाग रहे ड्राइवर को तो महिलाओं ने धर दबोचा, मगर उसका साथीदार भागने में कामयाब रहा। इसकी जानकारी मिलते ही पुलिस टीम वहां पर पहुंची। पंचनामा करने पर देशी शराब की 74 पेटियां कीमत 3,70,000, एक टाटा सफारी गाड़ी कीमत 7 लाख, ऐसा कुल 10,70,000 का जखीरा और एक गुनेगार को पुलिस ने हिरासत में लिया। सावित्री की बेटियां ने दिखाई हुई हिम्मत की चारों तरफ तारीफ हो रही है। गांव की महिलाओं की मदद से गढ़चांदूर पुलिस ने ये कार्रवाई को अंजाम दिया है। गढ़चांदूर के SDPO विलास यामावर के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक घोड़ के आगे की जांच कर रहे हैं। इस संदर्भ में वीरूर गाड़े गांव की महिलाओं ने हमारे संवाददाता से क्या कहा, सुनिए उन्हीं की जुबानी। खूब मंजे अशा सगड़ा बाया मिळून संघ तयार करून आम्ही संघ तयार करून आम्ही हा दारूवाल्याचा पाटलागस करण्याचा प्रयत्न करत होतो, तरी पण आम्हाला पोलीस स्टेशनचा पोलिसांचा काल फोन आला होता की पोलीस पाटलाकडे, तर पोलीस पाटलाच्या पत्नीने आम्हाला सांगितले ते पण संघातच आहे आणि त्यांना आम्हाला सांगितलं का सगळ्या महिला जमा व्हा आणि दारूवाल्याची गाडी येत आहे याला पकडा असं म्हणून सांगितलं, तर आम्ही आमच्या गावच्या पाटलाने आणि सर्व महिलांनी संघाच्या महिलांनी जमा करून रोडवर बंडी रोडवर ठेवून आम्ही गाडी रोखून महिला संघाची मदत करून आम्ही गाडी रोखण्यात आलो, लोकांची मदत घेऊन आणि सगळ्यांची महिला पकडली आणि पोलीस वाले नंतर आले मग त्यांनी त्या ड्रायव्हरला पकडला, पंचनामा केला। रात्री आम्ही सर्व जण होतो तिथं आणि आमच्या 2-3 बाया सोबत सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्या होत्या। ते शिरपूर ते गाडेगाव इथल्या मधल्या रस्त्यामध्ये मधल्या पोलीस पाटील यांच्या घरासमोर मेन रोडवर कार्पियो पकडण्यात आली, त्याच्यामध्ये 74 पेट्या दारू सापडण्यात आली, त्यामध्ये आमच्या 46 महिलांचा सहभाग होता। ड्रायव्हर होते गाडीचे दोन, एक मुलगा बाजूला बसलेला होता आणि एक ड्रायव्हर होता चालक, त्यांना एक मुलगा पळून गेला, त्याचं शर्ट आम्हाला सापडलं आणि ड्रायव्हर हा खूप घाबरत होता आणि पळत होता, त्याला आम्ही दाबून धरलं, त्याच्यामुळे तो आम्हाला सापडण्यात आला आणि सगळे आमच्या गावातले लोक आम्हाला स्त्रियांना साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही आज एवढं मोठं कार्य केलं। पकड़ी हुई शराब गढ़चांदूर के एक राजकीय अमीर शराब व्यापारी की भी हो सकती है, ऐसा शक नागरिकों ने जाहिर किया है, मगर वो शराब माफिया कौन है इसकी जानकारी पुलिस ने हिरासत में लिए उस गुनेगार से लेने पर उसका नाम सामने आ सकता है, ऐसी चर्चा शहर में शुरू है। मगर अब पुलिस इस संदर्भ में क्या कदम उठाती है उस ओर लोगों की नजरें टिकी हुई है। सिटी न्यूज के लिए गढ़चांदूर और गाड़े गांव से सैयद मुमताज अली की रिपोर्ट। गढ़चांदूर पुलिस स्टेशन मधील पुलिस सिपाही विजय कोटनाके 395 तपासामध्ये एक वनी येथे गेले होते, वनीवर येथून तपास करून परत येत असतेवेळेस त्यांच्या जो फोर व्हीलरवर येत होता त्यांच्या पुढे एक पाठीमागून वेगामध्ये स्कॉर्पियो आपलं सॉरी सफारी गाडी गेली, त्याला त्या गाडीमध्ये दारू असल्याचे संशय आलं, मग तो काही वेळ तो पाठला केला, तो आपला कर्मचारी जो होता विजय कोटनाके तो काही वेळ पाठला केल्यानंतर ती गाडी खूपच वेगात होती, त्यामुळं तो पुढे त्याचा जो गाडेगावमध्ये गणेश नावाच्या मित्राला तो फोन केला करून सांगितला की अशा अशा कलरची सफारी गाडी येत आहे, त्यामध्ये दारू असण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही ती गाडी अडवा। त्या मित्रानं गावातल्या लोकांना आणि जे काही महिला संघ आहे त्यांना एकत्र करून ती रस्त्यामध्ये गाडी वगैरे बैलबंडी वगैरे लावून ती गाडी अडवली असता त्या गाडीमध्ये एकूण 74 देशी दारूच्या बॉक्स 74 बॉक्स देशी दारूच्या मिळून आल्या। गाडीमध्ये एकूण 2 लोक होते, नरेश विठ्ठल बावणे नावाचा 21 वर्षीय युवक तो ड्रायव्हिंग करत होता, त्याच्यासोबत एक असलम चमन शेख नावाचा त्याचा साथीदार होता,
तो असलम चमन शेख हा फरार झालेला आहे, नरेश विठ्ठल बावणे याला ताब्यात घेतलेला आहे, पुढील तपास चालू आहे.